राज्यभरात अनधिकृतपणे लक्झरी बसमध्ये मोटारसायकल टाकून व इतर अवैध वस्तूंची वाहतूक करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी भाजप ट्रान्सपोर्ट सेल नवभारतीय शिव वाहतूक संघटनेने केली आहे या, के या संदर्भात त्यांनी अवैध वाहतूक करणाऱ्यांना रंगेहात पकडून परिवहन विभाग व पोलीस प्रशासन यांना या गोष्टीची माहिती दिली राज्यभरात लक्झरी बस चालकांनी अनधिकृतपणे बसमध्ये मोटारसायकल व इतर अवैध वस्तूंची वाहतूक करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष हाजी आराफत शेख यांना मिळाली होती या संदर्भात त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना देऊन या अनधिकृत वाहतूक थांबवण्याची सूचना केली होती पनवेल कळंबोली येथे लक्झरी बसमध्ये मोटार सायकल व इतर वस्तूंची अवैध वाहतूक करणाऱ्यांना संघटनेचे पदाधिकारी दिनेश गोसावी देवेंद्र उपाध्याय रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील अंकित पाटील व इतर पदा अधिकारी यांनी रंगेहात पकडून परिवहन विभाग व पोलीस प्रशासन यांना कारवाई करण्यास भाग पाडले तसेच अशा प्रकारे अनधिकृत वाहतूक करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी भाजपा ट्रान्सपोर्ट सेल नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संकेत पाटील यांनी केली आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट